आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. आळेफाटा पोलिसांनी चारचाकी वाहने चोरणाऱ्या अल्पवयीन बालकांना पकडलंय. त्यांच्याकडून 3 चारचाकी वाहने जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. वाहने त्या मुलांनी मौज करण्यासाठी चोरली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ते चोर ओतूर येथील असल्याचं आळेफाटा पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितलंय. आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत जे आपला आळे फाटा आहे त्याच्या ठिकाणी एक इको 7-सीटर इको 8 तारखेच्या दरम्यान चोरीला गेली होती. त्याप्रमाणे 42-324-389 प्रमाणे गुन्हा दाखल होता. आणि मी आल्यापासून गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते चोऱ्यांचं 2-3 गाड्या चोरीला गेल्याचं लक्षात आलं. त्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आमची टीम जी आहे EPI बडगुजर आणि डुंबरे यांना अशी माहिती मिळाली की हे जे गाडी चोरत आहेत हे आजूबाजूच्या परिसरातील आहेत आणि मौज मजेसाठी करत आहेत. त्याप्रमाणे उतूर या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली. आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेतलं. सदरचे जे मुलं आहेत ते विध संघर्षित आहेत, लहान वयाचे असल्याकारणाने त्यांच्या आईवडिलांच्या समक्ष त्यांची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गाड्या चोरलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जी इको जी आहे ती गाडी पण आपल्याला आपण जप्त केलेली आहे. तसेच इतर जुन्नर येथून एक बोलेरो गेली होती ती पण आपण जप्त केली आहे. नगर जिल्ह्यातून एक गाडी जप्त केलेली आहे, चोरीला गेली होती ती जप्त केली आहे. असे टोटल 850,000 3 गाड्या आपण सध्या जप्त केलेल्या आहेत. त्यांच्याकडून अजून काही मिळते का माहिती आपण त्याप्रमाणे तपास करत आहोत. या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आपल्या ज्या लहान मुलं आहेत त्यांच्या थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मौजमजेसाठी गाड्या ते चोरतायत परंतु त्यांचं भविष्य हे फार अंधारासारखं आहे, म्हणून आईवडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नयन डुमरे, ओतूर. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.